We tell stories for value education, for entertainment, right? And we can say that stories have the capacity to offer value education, human values through entertainment. In the old days, when no TVs were available, no radios were available, the entertainment was just the stories, right? So our age-old fathers, right, our previous generations, they used to tell the stories to entertain their kids, along with to offer them the human values. The human values like love, care, cooperation, unity, sacrifice, right, helping nature, and many things are taught through stories. And the kids enjoy these stories, and indirectly, unknowingly, they also accept the values or the message hidden in the story. कोणती साधी तुम्ही स्टोरी घ्या, साधी लाकूड तोडायची गोष्ट घ्या, त्यामधूनही आपला बोध होतो. ससा आणि कासवाच्या गोष्टीचा सुद्धा आपला बोध होत असतो. टोपीवाल्याची गोष्ट, राईट, टोपीवाला आणि माकड, या कथेमधून सुद्धा आपल्याला काहीतरी बोध होत असतो, राईट. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती बरी, राईट, अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. इमानदारीचं महत्व शिकायला मिळतं, राईट, एकमेकांना सहकार्य करण्याचं महत्व या गोष्टी शिकायला मिळतात. आणि या गोष्टी शिकल्यानंतर काय होतं, मग त्या लहान मुलांना त्या गोष्टी त्यांच्या पुढच्या आयुष्यात अतिशय उपयोगी असतात, मोलाच्या असतात, राईट. तर एकमेकांना सहकार्य करावं, एकमेकांची काळजी घ्यावी, ही अतिशय साधी गोष्ट दिसते आपल्याला. पण एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, एक चांगला व्यक्ती होण्यासाठी, फॉर ए गुड सिटीजन, ऑल दीज ह्युमन व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. असं म्हणतात की तुमचं शिक्षण किती आहे याला महत्व नाही, पण तुमच्यामध्ये माणुसकी किती आहे ते जास्त महत्वाचं आहे. आणि माणुसकी शिकवण्याचं एक अनेक माध्यम आहे, त्यापैकी एक प्रभावी माध्यम म्हणजे काय, सॉफ्ट स्किल, राईट. सो ऍक्च्युली द स्टोरीज आर व्हेरी युजफुल फॉर अस, राईट, अँड वी एन्जॉय टेलिंग अँड लिस्निंग स्टोरीज. If we try to describe a short story, then we would say that a short story is a piece of prose. Prose means a type of writing with description, fiction, that typically can be read in one sitting and focuses on a self-contained incident or series of linked incidents with the intent of evoking a single effect or mood. This can be the definition of a short story, right? Let's describe it. Let's discuss this definition. काय आहे बरं short story ची ही definition? A short story is a piece of prose fiction. Fiction means novel, कादंबरी. कादंबरीचा एक छोटा प्रकार आहे, छोटा प्रकार. कादंबरी हा काय आहे, मोठा प्रकार झाला. मोठा इन द सेन्स डिस्क्रिप्टिव, राईट, मोर दॅन 200 पेजेस, मोर दॅन 250 पेजेस, 300 पेजेस, राईट. कादंबरी जनरली 200-250 पेजेसचा पेक्षा जास्त असते, राईट. मोठ स्वरूप म्हणजे काय आहे, कादंबरी. आणि कादंबरीचं छोटं स्वरूप म्हणजे काय आहे, तर शॉर्ट स्टोरी. तर शॉर्ट स्टोरी इज अ शॉर्ट व्हर्जन of fiction, of novel, right, that typically can be read in one sitting means single time. Apan ekhadi gosht vachayla ghetli kiwa aikayla ghetli ti lagat sampun jate, lagat sampte mhanje kay, it is short in nature. Its size kashi ahe, length kashi ahe, short. शॉर्ट असल्यामुळे एखादी गोष्ट वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपण जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो, किती मिनिटं लागू शकतो, बरं सांगा.
भरपूर गोष्टी आहेत, 3-4 मिनिट 3-4 मिनिट. अजून जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो? यस, 3-4-5-10 मिनिट. 2 तास 3 तास कोणती गोष्ट सुरू आहे असं कधी पाहिलं का तुम्ही, ऐकलंय का, अनुभवलंय का? यस, नाही. तसं होऊ शकत नाही. तसं झालं तर काय होईल, शॉर्ट स्टोरी राहणार नाही, इट वुड बिकम ए नॉव्हल, ए फिक्शन, राईट? आणि नॉव्हल आणि फिक्शन पेक्षा शॉर्ट स्टोरी का जास्त नियर अँड डिअर आहे, का एन्जॉयबल आहे? बिकॉज इट इज शॉर्ट अँड स्वीट. शॉर्ट इन लेंथ अँड स्वीट. स्वीट इन द सेन्स वी गेट द लेसन इन द क्विकेस्ट वे, क्विकेस्ट. लगेच मिळतं आपल्याला, काय काय म्हणायचं आहे त्या गोष्टीमधून, कोणता मेसेज द्यायचा आहे आपल्याला, लगेच कळतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण वाचायला जरी घेतली, गोष्टीचं पुस्तक घ्या बरं, वाचून बघा किती गोष्ट, किती मिनटं लागतात आपल्याला. मला नाही वाटतं 10-15 मिनिटापेक्षा जास्त लागतील, 10-15 मिनिटं सुद्धा जास्तच झाले, राईट? आपण प्राथमिक शाळेत शिकत असताना आपल्याकडे एक पुस्तक असायचं छान छान गोष्टी नावाचं, तुम्हाला आठवतं की नाही? आठवा, छान छान गोष्टींचं पुस्तक. वाढदिवसाला सुद्धा बघा गोष्टींची पुस्तकं दिली जायची. आता काय आहे, आता बदललेलं आहे, पुस्तकं देत नाहीत आपण, गिफ्ट देत असतो, राईट? मग हे काय होत असतं की वन सिटिंग एखादी गोष्ट आपल्याला सिंगल सिटिंग मध्ये समजते, वाचता येते, ऐकता येते. असं होत नाही की 2 तासाची गोष्ट आज आपण ऐकली आणि उरलेली गोष्ट आपण उद्या ऐकू, असं होतं का? नाही. आणि इतक्या वेळ लागतच नाही, राईट? सो इट कॅन बी रेड अँड हर्ड इन सिंगल सिटिंग. एकाच वेळी 2-4-5-10 मिनिटांमध्ये ती गोष्ट आपण ऐकून एन्जॉय करून समजून घेऊ शकतो. दॅट्स द पॉवर ऑफ शॉर्ट स्टोरी, यू कॅन से. सो वी कॅन फिनिश रीडिंग ऑर लिसनिंग ए शॉर्ट स्टोरी in single sitting and focuses on a self contained incident. Focuses short story cha main focus kay ahe, main hetu kay ahe, kasha baddal short story bolt aste? Self contained incident, swata sobat ghadlela kahi tari incident, ghatana, right? Or series of linked incidents. एखाद्या कथेमध्ये काय असतं बरं, घटनाक्रम. काय असतो? घटनाक्रम. आता घटनाक्रम कसा असतो, तर अनेक घटना तिथे एकत्र मांडलेल्या असतात. सो मोर दॅन वन, मोर दॅन टू, मोर दॅन थ्री, ऑर लेट्स मेनी इन्सिडेंट आर जस्ट इंटरलिंक्ड इन द स्टोरी. इंटरलिंक्ड, इंटरकनेक्टेड इन द स्टोरी. काय होतं बरं, ससा आणि कासवाच्या गोष्टींमध्ये किती घटना आहेत, त्यामध्ये एक जंगल असतं, जंगलामध्ये एक ससा असतो, एक कासव असतं, राईट? मग दोघी एक दिवस ठरवतात की आपल्यामध्ये कोण जास्त फास्ट पळू शकतं, राईट? मग आपण ते ठरवूया. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी जंगलातले सर्व प्राणी तिथे जमा होतात. बघा, ते हळूहळू इन्सिडंट काय झाले, वाढताय. आणि एका इन्सिडंटचा संबंध दुसऱ्या इन्सिडंट सोबत आहे. सो वन इन्सिडंट हॅज अ लॉजिकल कनेक्शन विथ द अदर इन्सिडंट इन अ शॉर्ट स्टोरी. आणि तो असायलाच पाहिजे. द कनेक्शन नाही जुळलं दोन घटनांमध्ये तर काय होईल, ती स्टोरी समजेल का आपल्याला? यस, समजेल का बरं? नाही सर, नाही समजणार. आपण फिल्म बघतो, बघा पिक्चर बघतो, आपण काय समजतो ते आपलं, कारण एक घटना दुसऱ्या घटनेशी काय आहे, कनेक्टेड आहे. विलनने हिरोला त्रास दिला म्हणून हिरो त्याला बदडतोय, म्हणून मारतोय, राईट? ते आपल्याला माहिती आहे, राईट? पण काही कारण नसेल, हिरो विनाकारण विलनला मारतो असं कधी होईल का बरं, नाही होणार, राईट? म्हणजे काय स्टोरीमध्ये सांगण्याचा मुद्दा हाच आहे की अनेक घटना असतात, त्या घटना एकमेकांशी जुळलेल्या असतात, राईट? जसं आपण आता लवकर उठलो, सकाळी फ्रेश झालो,
राईट, लेक्चरला येऊन बसलो, या लेक्चर नंतर दुसरं लेक्चर असणार, म्हणजेच काय हळूहळू घटना घडताय इंटरनेट, राईट, एका घटनेचा संबंध दुसऱ्या घटनेशी आहे. सो ऍक्शन अँड रिॲक्शन रिलेशनशिप इट इज कॉल्ड ऍक्शन अँड रिॲक्शन. सो स्टोरी हॅज मेनी लिंक्ड इन्सिडेंट्स, भरपूर घटना या स्टोरीमध्ये घडत असतात. कोणती स्टोरी तुम्ही, स्टोरी म्हणजे काय आहे, घटनाक्रम आहे. आणि आपण काय वर्णन करतो मग स्टोरीमध्ये, या घटनाचं वर्णन करतो. एक राजा असतो, त्याचं मोठं राज्य असतं, त्याला एकुलती एक मुलगी असते, ती बोलत नाही. राजा दवंडी घेतो की माझ्या मुलीला जो बोलत करेल त्याला मी मूळ मांगा इनाम देईल. काय कनेक्शन राजे येतात, मग त्या मुलीला ते बोलत करण्याचा प्रयत्न करतात. जस्ट काय डिस्क्रिप्शन, काय दिस इज कॉल्ड सीरीज ऑफ लिंक इन्सिडेंट्स विथ द इंटेंट ऑफ इवोकिंग ए सिंगल इफेक्ट ऑर मोमेंट. इंटेंट, इंटेंट मीन्स इंटेंशन, हेतू. एखादी गोष्ट आपण सांगतो, स्टोरी सांगतो, ती गोष्ट सांगण्यामागचा हेतू काय आहे, इंटेंट काय आहे, मोटिव काय आहे, एम काय आहे, टार्गेट काय आहे, तर इव्होकिंग ए सिंगल इफेक्ट ऑर मूड. इव्होक मीन्स टू क्रिएट, निर्माण करणे. इव्होक मीन्स क्रिएट, निर्माण करणे. A single effect or mood. Single effect or mood. So a mood is created by a short story. The mood manje konta, effect manje konta. Right? Tu mage tumhala ek goshta sangitli. Ek mhatara asto, tu maranar asto. Tela 5 mula astat. Aata tujhe goshta? Ho sir. Right. Pude kya avta var kon sangta? Kuda aathatay? कोण सांगत पुढची गोष्ट अजून, इन्सिडेंट कोण सांगत? यस, विसरले की काय? त्याला 3 मुलं असतात सर, ते नेहमी भांडण करत असतात, मग तो त्यांना 3 वेगळ्या वेगळ्या काठ्या देतो आणि ते मोडायला सांगतो, तर ते त्या मोडून टाकतात. ओके, आणि मग परत त्यांची जॉईंट करून एक मोठी काठी बनवतात, ते मोडत नाही. असं काय सिंगल इफेक्ट काय झाला, मूड काय झाला बरं याच्यामध्ये? सिंगल इफेक्ट ऑर मूड सिंपली मीन्स द मेसेज. कोणता मेसेज मिळाला मग त्या तिघा मुलांना? काय सांगतो, एकता ही शक्ती आहे. एकत्र राहिलो तर आपलं कोणीही काही नुकसान करू शकत नाही. आपण जर एकत्र राहिलो तर काय होईल, दॅट वुड बी अ पॉवर. मग ते कुटुंब असो, एक कॉलनी असो, एक गाव असो, शहर असो, राज्य असो किंवा देश असो, एकता असेल तर काय होईल, कोणीही आपल्यावर वापरण्याचं टाकू शकत नाही आणि आपली प्रगती होईल. हे काय आहे तर सिंगल इफेक्ट. सो दिस सिंगल इफेक्ट ऑर मूड सिंपली मीन्स द मेसेज गिवन बाय द स्टोरी. ओके, तसं आणि कासवच्या गोष्टीमध्ये कोणता सिंगल इफेक्ट दिसतो बरं आपल्याला शेवटी, बोला. Yes? तसा आणि कासवच्या गोष्टीमधून कोणता मेसेज मिळतो आपल्याला, कोण सांगेल? कोणी सायकल नाही गोष्ट, बोला. सर आज ब्रेक होते, आवाज ब्रेक होते. ससा आणि कासवची गोष्ट तुम्ही ऐकली की नाही?
की प्रयत्न करत राहिला पाहिजे, प्रयत्न करत राहिला पाहिजे. अजून काय? तसा कशामुळे हरला? ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स, व्हेरी नाईस. प्रयत्न करत राहिला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. हे काय आहे तर सिंगल इफेक्ट ऑर मूड. लाकूड तोडायच्या गोष्टी मधला सिंगल इफेक्ट ऑर मूड काय आहे? इमानदारी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, राईट. हा त्यातला मेसेज आहे. सांगण्याचा मुद्दा हाच. शॉर्ट स्टोरी हा असा प्रकार आहे जो आपण एका सिटिंग मध्येच वाचू शकतो किंवा ऐकू शकतो. अशा शॉर्ट स्टोरी मध्ये भरपूर प्रकारचे घटना असतात आणि या घटनांचा एकत्रित हेतू काय आहे तर काहीतरी मूल्य शिक्षण देणं, काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवणं, त्याला आपण संस्कार म्हणूया, राईट. सो ए शॉर्ट स्टोरी गिव्ज यू व्हॅल्यू एज्युकेशन, राईट. व्हॅल्यू एज्युकेशन ही अतिशय महत्वाची आहे. लेट्स प्रोसीड फर्दर. ए शॉर्ट स्टोरी इज वन ऑफ द ओल्डेस्ट टाइप्स ऑफ लिटरेचर. Oldest types. As we know that there are many types of literature. Types like poetry, types like novel, like drama, like travelogue, like prose, and many more. But short story is the oldest one. Short story atishay sagat juna prakar kasla ahe tar literature mhanje kay sahitya. जेव्हा भाषा ही फक्त बोली भाषा होती, फक्त बोलली जायची, लिहिली जायची नाही, राईट. आपल्याला माहितीच असेल की अगोदर भाषा ही बोलली जायची, लिहिणं हे नंतर आलेलं आहे, कागदावर लिहिणं हे नंतर आलेलं आहे. त्यामुळे भाषा सुरुवातीला फक्त बोलली जायची, राईट. मग तेव्हा सुद्धा शॉर्ट स्टोरी ही जिवंत होती. शॉर्ट स्टोरी ही एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे कशी व्हायची? मग हँड ओव्हर. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनला सांगितली जायची, पुन्हा तिसऱ्या जनरेशन कडे ती जाते, चौथ्या जनरेशन कडे ती जाते. असं करत करत आजही शॉर्ट स्टोरी जिवंत आहे. मग सगळ्यात जुना हा साहित्याचा प्रकार आपल्याला शॉर्ट स्टोरी दिसतो, राईट. अँड हॅज एक्झिस्टेड इन द फॉर्म ऑफ लेजंड्स, मिथिक टेल्स, फॉक टेल्स, फेरी टेल्स, फेबल्स अँड एनेक्डोट्स इन व्हेरियस एन्सियंट कम्युनिटीज अक्रॉस द वर्ल्ड. फक्त शॉर्ट स्टोरी फक्त भारतात आहे का? नाही, पूर्ण जगात आहे. पूर्ण जगामध्ये आहे शॉर्ट स्टोरी. तर मग शॉर्ट स्टोरीचे विविध प्रकार सुद्धा आहेत. आता विविध प्रकार म्हणजेच कोणते? लेजंड्स, मिथिक टेल्स, फॉक टेल्स, फेरी टेल्स, फेबल्स अँड एनेक्डोट्स, राईट. हे शॉर्ट स्टोरीचे प्रकार. आता सिलेबसमध्ये पुढे आपण काय बघणार आहोत, हे सगळ्या प्रकार आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. Okay, so short story is divided within legends, mythic tales, folk tales, fairy tales, fables and anecdotes, right. Ata legends manje kay? Legend means some personality, some personality. For example, King Shivaji was a legend, Sane Guruji was a legend, Tukaram, Saint Tukaram was a legend, संत ज्ञानेश्वर वाज अ लेजंड, राईट. कीर्तनकार महाराज बघा, अनेक कथा सांगत असतात त्यांच्या कीर्तनामध्ये, सांगतात की नाही? अनेक पौराणिक कथा सांगतात. पौराणिक कथा म्हणजे कोणत्या? येस, मिथिक टेल्स, राईट. मग एक दिवस काय होतो, शिवशंकर पार्वती सोबत बसलेले असतात. मग शिवशंकर असे म्हणतात, मग पार्वती तसा म्हणतात, गणपती तिथे येतो वगैरे वगैरे वगैरे, राईट.
लिखित टेन्स। जे बघा प्रत्येक जो काही उत्सव आहे त्याच्या मागे काहीतरी शॉर्ट स्टोरी आहे। दिवाळीच्या मागे काहीतरी शॉर्ट स्टोरी आहे, रक्षाबंधनाच्या मागे काहीतरी शॉर्ट स्टोरी आहे, रामायणातून निघालेल्या भरपूर शॉर्ट स्टोरी आहेत। त्या काय आहेत तर मिथिक टेल्स। रामायणामध्ये रावणाशी संबंधित भरपूर मिथिक टेल्स आहेत, हनुमाना संबंधित झालेल्या मिथिक टेल्स आहेत। हनुमान कुठे आकर्षित झाला तर सूर्याकडे आकर्षित झाला, मग हनुमान पुढाला सूर्य गिळायला सूर्य घ्यायला पोहोचल्यानंतर त्याने सूर्य घेऊन टाकला, त्या काय आहेत तर मिथिक टेल्स। त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत आपल्याला काही कल्पना नाही। ओके, मग लेजंड्स आहेत। मोठमोठे जे संत महात्मे समाज सुधारक होऊन गेले त्यांच्या आयुष्याची संदर्भ आहेत, जसा आयझॅक न्यूटन असेल शास्त्रज्ञ, आइन्स्टाईन असेल त्यांच्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे त्याच्याबद्दल काहीतरी शॉर्ट स्टोरी असेल। मग अशा लेजंड्स भरपूर आहेत, एखादी स्टोरी सांगता येईल लेजंड संदर्भात, एखादं नाव बोला। स्टोरी मध्ये ते लेजंडचं पूर्ण आयुष्य दिसत किंवा आयुष्याचा काहीतरी भाग दिसतो, सांगता येईल कोणाला? यस क्रांती। महात्मा गांधी। यस, एखादी स्टोरी सांगता येईल, किस्सा सांगता येईल का त्यांच्या आयुष्याबद्दल? फक्त नाव सांगितलं तरी चालेल। मिठाचा सत्याग्रह। मिठाचा सत्याग्रह ही काय झाली स्टोरी झाली। आता महात्मा गांधी जेव्हा साऊथ आफ्रिकेला गेले होते तेव्हा काय झालं? मग ट्रेन मध्ये प्रवास करत असताना त्यांना गोऱ्या साहेबांनी काय केलं, ट्रेन मधून धक्का दिला, तरी त्यांनी रिझर्वेशन केलेलं असलं तरी सुद्धा। पण काळे लोक ट्रेनच्या रिझर्वेशन कोच मध्ये प्रवास करू शकत नाही, त्यांनी थर्ड क्लास बोगीमध्येच प्रवास करावा असा तिथला नियम। त्यामुळे गांधीजींना त्यांना सामानासह त्या ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आले। तेव्हापासून गांधीजींनी ठरवलं की हा भेदभाव मिटवायचा, म्हणजे आपण भेदभाव करू नये, सगळ्यांना समान वागणूक द्यावी। ही काय झाली स्टोरी कोणाच्या आयुष्यामध्ये? तर गांधीजींच्या आयुष्यामध्ये। शिवाजी राजे, शिवाजी राजे आणि अफजल खानाचा वध, ही काय आहे? शॉर्ट स्टोरी म्हणता येईल आपल्याला, किस्सा म्हणता येईल। राईट, आता अफजल खानाला कसं मारलं राजांनी, राईट, ही सुद्धा काय आहे? शॉर्ट स्टोरी आहे। इतिहास पुस्तकामध्ये चॅप्टर वाचलेत का नाही भरपूर? शाहिस्ते खानाचे बोट कापले, लाल महालावर त्यांनी कशा पद्धतीने हल्ला केला, ही काय आहे? शॉर्ट स्टोरी आहे। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, राईट, मग आई जिजाऊंनी त्यांना कोणकोणते संस्कार दिले, ही सुद्धा काय? शॉर्ट स्टोरी आहे। सॉक्रेटिसचा उल्लेख आपण इथे करू शकतो, अतिशय थोर विचारवंत म्हणून आपण त्याला। सॉक्रेटिस आहे, प्लेटो आहे, त्यांच्या आयुष्यातले घडलेले छोटे छोटे किस्से, हे सुद्धा काय आहे तर मग फॉर्म ऑफ लेजंड्स। राईट, टेल्स पण भरपूर आहेत। सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट, सत्यवान मरतो, सावित्री काय करते त्याचा जीव परत घेऊन येते, मेलेल्या नवऱ्याला जिवंत करते, ही सुद्धा काय आहे? शॉर्ट स्टोरी आहे। अशा मिथिक टेल्स खऱ्याच आहेत की खोटे आहेत? वी डोंट नो, राईट, वी डोंट नो। अँड इंडिया इज अ स्टॉक ऑफ मिथिक टेल्स। इंडिया इज अ स्टॉक ऑफ मिथिक टेल्स। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पौराणिक कथा या सांगितल्या जातात। टीव्ही ऑन करा तुम्ही, प्रत्येक देवाची सिरियल बघा, त्यामध्ये काही ना काही मिथिकल टेल शॉर्ट स्टोरी ह्या असतीलच। गणपतीची सिरियल बघा, ती दिसणार। शिवशंकराची सिरियल बघा, भरपूर मिथिकल टेल्स तुम्हाला दिसणार। काय एखाद्या देवीची सिरियल बघा, भरपूर दिसणार।
महिषासुरमर्दिनी, सम स्टोरी इज देयर इजंट इट. गणपती चा एक दात कसका तुटला, एक दंत काय म्हणतात त्याला, सम स्टोरी इज देयर इजंट इट. गणपतीची मान कशी हत्तीची झाली, राईट, सम स्टोरी इज देयर, राईट. गणपतीने डान्स कसा केला, राईट, त्याची सुद्धा कथा आहे. लक्षात, मग ह्या काय आहेत तर मिथिकल म्हणजे पौराणिक. पौराणिक इन द सेन्स या रिलेटेड टू सम रिलीजन, धार्मिक कथा किंवा कविता असतात, राईट, पूजा असतात, त्याच्यामध्ये काहीतरी पौराणिक अशी स्टोरी ही असते. फोकटेल्स, फोकटेल्स म्हणजेच काय, आपल्या लोकल भाषा असेल, लोकल कल्चर असेल, त्या भाषेमध्ये असलेल्या कथा, राईट, किंवा त्याला लोककथा म्हणूया आपण. वी स्पीक अहिराणी लँग्वेज, राईट. सो वी हॅव मेनी अहिराणी शॉर्ट स्टोरीज इन अवर एरिया. फोकटेल्स, लोकल भाषेमध्ये केल्या कथा, राईट, त्याला लोकसाहित्य असंही म्हणतात. मग आपल्या इथे कानूबाई आहे, ही काय आहे, फोक स्टोरी म्हणून आपण त्याला, राईट. तर कानूबाईची भरपूर गाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. मग कानूबाई काय आहे, कानूबाई कशी आली, ही काय आहे, फोक टेल्स, ओके. त्यानंतर पुण्याजवळ कुठलं तरी गाव आहे, खूप मोठी सिरियल होती बघा, त्या मागे बंद झाली, काय म्हणतो, जेजुरी खंडेरा खंडोबा, खंडोबा इज नथिंग बट फॉक टेल. पाहिली का सिरियल तुम्ही खंडोबाची? हो सर. खंडोबाची जी कथा आहे ती लोकल लेवलला त्या एरियामध्येच आहे, राईट. सो फोक टेल्स काय आहे तर फोक टेल्स, तर त्या खंडोबाच्या आयुष्याशी निगडीत काहीतरी स्टोरीज आहेत. मग ती माणूबाई असेल, भाळसा असेल, त्यांची दोघांसोबत त्याचं लग्न कसं झालं, खंडोबाला भंडारा का आवडतो, मग खंडोबाला मल्हारी का म्हणतात, मल्हारी मार्तंड इज अ नेम गिव्हन टू खंडोबा, तो द स्टोरी इज देयर, इजंट इट, राईट. खंडोबा ह्या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे काय, फोक टेल्स, राईट. असे भरपूर देवस्थानं असतील तिथे अशा फोक टेल्स भरपूर आहेत त्या एरियामध्ये, त्या जिवंत आहे. काही समाजामध्ये, काही धर्मामध्ये विशिष्ट चालीरीती किंवा परंपरा असतात, रूढी असतात, तिथे सुद्धा आपल्याला फोक टेल्स दिसतात. फेरी टेल्स आहेत, राजकुमार राजा, राईट, राक्षस यांच्या टेल्स, सिंड्रेलाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, राईट. फेरी टेल्स आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत. फेबल्स आहेत, एनेक्डोट्स आहेत, तर ह्या काय आहेत तर शॉर्ट स्टोरीचे प्रकार आहेत, हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत, राईट. सो द पॉइंट इज दॅट शॉर्ट स्टोरी इज नथिंग बट ए शॉर्ट फॉर्म ऑफ नॉवल ऑल इट्स अ फिक्शन दॅट कॅन बी रेड इन सिंगल सिटिंग. इट्स फोकस इज सिरीज ऑफ लिंक इन्सिडेंट्स. मेनी इन्सिडेंट्स आर देअर इन द शॉर्ट स्टोरी. इट्स नथिंग बट ऍक्शन अँड रिॲक्शन टाईप ऑफ रिलेशनशिप अँड द मेन इंटेन्शन, मेन रिझन, मेन एम, मेन फोकस ऑफ एनी शॉर्ट स्टोरी इन द वर्ल्ड इज अ सिंगल वन, दॅट मीन्स इट क्रिएट्स सम सिंगल इफेक्ट ऑन मन, मीन्स सम टीचिंग इज देअर, मॉरल टीचिंग इज डन थ्रू ए शॉर्ट स्टोरी. Discussion of short story part number 2.